हॅलो फ्रेंड्स माय नेम इज प्रोफेसर आर जे कोडुलकर वर्किंग इंडिकेटर यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक एचकरांची आपला सब्जेक्ट आहे सी पी आर प्रोग्रामिंग इन सी ज्याच्यामधलं आपलं टॉपिक चालू आहे फोर्थ टॉपिक जो आहे फंक्शन ठीक आहे तर त्या फंक्शनमध्ये आहे आपला फोर्थ टॉपिकचं नाव आहे फंक्शन मग फंक्शन म्हणजे काय ठीक आहे ह्या रिलेटेड आपण बघणार आहे सगळ्यात पहिला आपण कोणता पॉईंट आहे ह्या लेक्चरला कव्हर करणार आहे ते पहिला बघूया जो आहे फोर पॉईंट वन ज्याच्यामध्ये कन्सेप्ट काय आहे फंक्शन म्हणजे काय त्याची कन्सेप्ट काय आणि गरज काय आहे नीड ऑफ फंक्शन म्हणजे फंक्शनची कन्सेप्ट काय आहे आणि नीड ऑफ फंक्शन म्हणजे गरज काय आहे फंक्शनची हे आपण बघणार आहे या लेक्चरला आणि हे सगळे पॉईंट नेक्स्ट लेक्चरला कव्हर करणार आहे ठीक आहे तर स्टार्ट करूया आपण ऍक्च्युअल फंक्शन म्हणजे काय कन्सेप्ट कन्सेप्ट काय आहे फंक्शनची ची इथे बघा म्हणजे फंक्शन हे कशाला म्हणलं जातं हे काय मी फंक्शनचं डेफिनेशन लिहित आहे डेफिनेशन मला काय सांगते तर ते बघा अ फंक्शन इज सेल्फ अ कंटेंट ब्लॉक ऑफ अ स्टेटमेंट दॅट परफॉर्म द टास्क ऑफ अ काइंडली म्हणजे काय सम काइंडली म्हणजेच काय की फंक्शन म्हणजे काय बाळांनो की ब्लॉक ऑफ अ स्टेटमेंट आहे जसं तुम्ही एखाद्या पेपरमध्ये तुमचा लेखी पेपर एंड लेखी पेपरमध्ये तुम्ही काय करताय आता पॅराग्राफ लिहताय म्हणजे काय करताय तुम्ही त्याला पॅराग्राफ लिहताय त्याला काय म्हणतो आपण फंक्शन म्हणतो म्हणजेच काय फंक्शनमध्ये जे ब्लॉक ऑफ अ स्टेटमेंट तुम्ही लिहताय नंबर ऑफ अ स्टेटमेंट ज्याला लिहताय एखादा टास्क परफॉर्म करण्यासाठी त्याला आपण काय म्हणतो फंक्शन म्हणजे एखादा पॅरेग्राफ हे तुम्ही एक्झाम्पल लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर फंक्शन आफ्टर द इट्स एक्झिक्यूट रिटर्न अ सिंगल व्हॅल्यू ज्या वेळेला फंक्शन आपण एक्झिक्यूट करतो लिहितो त्याच्यानंतर एक्झिक्यूट केल्यानंतर जी व्हॅल्यू रिटर्न होते ती सिंगल व्हॅल्यू रिटर्न होते ठीक आहे म्हणजे एकच व्हॅल्यू काय होणार आहे रिटर्न होणार आहे फंक्शन मध्ये आपण मी तुम्हाला थोडक्यात डेफिनेशन फक्त सांगत आहे की आपण ह्याच्यावर प्रोग्राम सुद्धा करून बघणार आहे तर इथे बघा जनरली फंक्शन आर क्लासिफाईड द स्टँडर्ड फॉर्म्स एज युजर डिफाईन फंक्शन म्हणजेच फंक्शनचे दोन टाईप्स आहेत जे आहे पहिलं युजर डिफाईन फंक्शन सेकंड टाईप्स कोणता आहे जो आहे आपला इथे लायब्ररी फंक्शन युजर डिफाईन फंक्शन अँड इथे बघा युजर डिफाईन फंक्शन आणि लायब्ररी फंक्शन असे दोन फंक्शनचे टाइप आहेत ठीक आहे त्याच्यानंतर ऑल स्टँडर्ड फॉर्म्स हे फंक्शन आपण डिक्लेअर कर करतो, करतो। ते असं करतो इथे एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्ही कोणतंही युजर डिफाईन नाव घेऊ शकता फंक्शनचं नेम घेऊ शकता आणि त्याच्यानंतर ब्रॅकेट टाकलं कि ते काय होऊन जातं फंक्शन होऊन जातं आता बघा ए डी एस हे याच्या पुढे ब्रॅकेट टाकला कि ते फंक्शन झालं काय पण एस आय एन याच्या पुढे ब्रॅकेट टाकला कि ते काय झालं फंक्शन झालं आपण फंक्शन डिक्लेअर कसं करतो कोणतंही तुम्ही नाव टाकला त्याच्या पुढे जर ब्रॅकेट लावला तर ते फंक्शन होऊन जातं आर प्रोव्हाइड बघा आर प्रोव्हाइड द लायब्ररी फंक्शन ठीक है, आहे हे स्टँडर्ड फंक्शन आहेत द मोस्ट ऍप्लिकेशन नीड्स अ फंक्शन हु इज द सॉफ्टवेअर ऍज नोन एज अ युजर डिफेंट फंक्शन म्हणजे हे सगळं काय आहे यू तुम्हाला एवढंच कळलं का फंक्शन म्हणजे काय ब्लॉक ऑफ अ स्टेटमेंट ज्याला आपण काय म्हणतो म्हणजे पॅराग्राफ म्हणतो त्याला आपण काय म्हणतो फंक्शन फंक्शन मध्ये दोन टाईप आहेत जे आहेत आपले युजर डिफाइंड फंक्शन आणि लायब्ररी फंक्शन ठीक आहे हे एवढं तुम्हाला कळलं आता तुम्हाला मी ॲक्च्युअल काय दाखवते की गरज का आहे आपण फंक्शन म्हणजे काय बघितलं तर डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलेली आहे हे आहे आपलं फंक्शन त्याच्यानंतर फंक्शनची गरज का आहे हे तुम्हाला आणखीन जरी नाही कळालं तरी सुद्धा चालेल आपण एज एक्झिक्युशन सुद्धा करून बघणार आहे तर आता इथे बघा गरज का आहे फंक्शनची पहिला सगळ्यात बघा सेव्हरल ॲडव्हान्टेजेस ऑफ अ मॉड्युलर प्रोग्रॅम इन टू अ फंक्शन इन्क्लूड हे बघा तुम्ही आतापर्यंत जे प्रोग्राम करत आलेले आहात ते मोठमोठे मौट प्रोग्राम होते म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला ते व्हेरिएबल घ्यायचं ते डिक्लेअर करायचं त्याला व्हॅल्यू इनिशिलाइज करायची हे सगळं जे काही प्रोसिजर होती ही सगळी काय होणार आहे कमी होणार आहे काय होणार आहे कसं होणार आहे मग हे काय आहे गरज का लागली फंक्शनची आपण इथे फंक्शन कन्सेप्ट आणलीच का सी प्रोग्रामिंग मध्ये हे फंक्शन का गरज लागली याची आणायची कारण जे तुम्ही एखादं व्हेरिएबल घेऊन डिक्लेअर करून हे व्हॅल्यू इनिशलाइज करत होता हे जे काय मोठमोठ्या स्टेप आता तुम्ही एकच वेरिएबल घेत होता का नाही तुम्हाला जर ऍडिशनचा प्रोग्राम करायचा असेल तर तीन तीन व्हेरिएबल लागत होते हे जे काय तुम्ही सगळं युज करत होता मोठमोठा लिंक होता कोड ते त्याचं काम जे लिहिण्याचे मल्टिपल लाईन्स तुम्ही लिहित होता त्याचं काम कमी करण्यासाठी ते काम रिड्यूस करण्यासाठी आपण काय केलं फंक्शन ही फंक्शन हे यूज केलं प्रोग्रामिंग सी मध्ये प्रोग्रॅमिंग सी या लँग्वेज मध्ये फंक्शन ही कन्सेप्ट आणली गेली का कारण जे काय तुमचं तुम्ही आतापर्यंत कोड करत आलात ते सगळं काम ते सगळं लाईन ऑफ कोड तुम्ही लिहित होता टाईप करत होता ते सगळं कमी करण्यासाठी म्हणजे रिड्यूस करण्यासाठी ते बघा ते सगळं रिड्यूस करण्यासाठी आपण फंक्शन ही फंक्शनची गरज लागली ठीक आहे म्हणून आपण फंक्शन ही कन्सेप्ट प्रोग्रामिंग सी मध्ये आणली त्याच्यानंतर इनेबल्स द कोड रिज रियूज रिएब अबल, रिएबिलिटी इन्फॉर्मेशन हायडिंग म्हणजे एक दुसरी गज गरज, गरज काय आहे की तुम्ही जो फंक्शनचा कोड आहे तो पुन्हा पुन्हा तुम्ही काय करू शकता युज करू शकता म्हणजे एकदा वरती फंक्शन जर डिक्लेअर केलं काय डिफाईन केलं तर ते तुम्ही काय करायचे पुन्हा पुन्हा खाली कुठे कुठे तुम्हाला युज करायचं ते फंक्शन तुम्ही युज करू शकता ठीक आहे म्हणजे एकदाच ह्याच्यामध्ये डिक्लेरेशन राहणार आहे पण तेच फंक्शन तुम्ही काय करायचं मल्टिपल वेळा यूज करू शकता टोटल कोडमध्ये तुमच्या म्हणजे तुमचं काम कमी झालं इथे तुम्ही प्रत्येक वेळेला काय करत होता डिक्लेअर करत होता व्हेरिएबल त्याच्यानंतर इनिशलाइज करत होता त्याला व्हॅल्यू हे हे तुम्हाला प्रत्येक वेळेला करत बसायला लागणार हेच आपण काय करायचं काम कमी करायचंय वरती एकदाच डिक्लेअर करायचं जे आहे मेन फंक्शनच्या बाहेर तुम्ही प्रत्येक वेळेला ते खाली खाली यूज करायचं म्हणजे याचं काम कमी करण्यासाठी आपण कोडिंग लिहिण्याच्या बाबत काम कमी करण्यासाठी आपण काय केलेलं आहे फंक्शन ही फंक्शनची गरज लागलेली ला आहे तर इथे बघा क्लासिफाईड अक्रॉस फॉलोईंग द uh, uh, जे आहेत दोन आहेत जे आहेत बेस्ट अपॉन हाऊ डेव्हलप फंक्शन बेस्ट अपॉन नंबर ऑफ आर्ग्युमेंट फंक्शन पहिला बेस्ट अपॉन हू डेव्हलपर डेव्हलप द फंक्शन म्हणजे कोणी डेव्हलप केलंय त्याच्यावर डिपेंड राहतं आणि uh, त्या जे काय फंक्शन आहे त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट पास नंबर पास केलेत की नाही ह्याच्यावर सुद्धा डिपेंड राहतं ठीक आहे तर हे झालं गरज का आहे तुम्हाला फंक्शन हे आपल्या सी प्रोग्रामिंग मध्ये आलं का कशासाठी हे घेतलं गेलं याची गरज का आहे फंक्शनची हे मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे तर आता इथे बघा मी तुम्हाला फंक्शन लिहायचं कसं त्याचं सिंटॅक्स काय त्याचं डिफाईन कसं करायचं आणि कुठं करायचं आणि काय लिहावं लागतं पहिला ते मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे थोडक्यात काय डिफाईन कसं करायचं म्हणजे सिंटॅक्स सांगणार आहे फंक्शनचा ठीक आहे इथे बघा खाली इथे तुम्हाला हे सर्कलमध्ये दिसत आहे का स्क्वेअर मध्ये पहिला फंक्शन लिहिताना सगळ्यात पहिला तुम्हाला लिहावं लागतं डेटा टाईप म्हणजे रिटर्न टाईप म्हणजे त्याला पण आपण त्यालाच पण काय म्हणतो डेटा टाईप त्याला डेटा टाईप लिहावं लागतो त्याच्यानंतर फंक्शनचं नाव ते तुम्ही काही द्या एबीसीडी uh, द्या किंवा एक्स वाय झेड द्या हे फंक्शनचं नाव द्यावं लागतं त्याच्यानंतर फंक्शन मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे फंक्शन कधी असतो ज्या वेळेला काहीतरी नाव दिल्यानंतर जे ब्रॅकेट येतं जे ब्रॅकेट प्रत्येक वेळेला लागतं त्यावेळेला काय म्हणतो आपण त्याला फंक्शन म्हणतो इथे बघा मी डेटा ता टाईप दिला रिटर्न टाईप आहे माझा सपोज आता इंट आहे इंटीजर दिला त्यानंतर काय तर फंक्शनचं नाव दिलं एबीसी आणि ज्याच्या पुढं आपलं हे असं ब्रॅकेट लागतं त्याला आपण काय म्हणतो फंक्शन ब्रॅकेट लागलं ला म्हणलं ला हे काय झालं फंक्शन झालं ठीक आहे त्याच्यानंतर मी या ब्रॅकेटच्या आत काय दिलेलं आहे एक पॅरामीटर लिस्ट दिल्या म्हणजे काय त्याला आपण म्हणतो आर्ग्युमेंट देणे आर्ग्युमेंट किंवा पॅरामीटर पास करणे ह्या जे काय ब्रॅकेट आहे याच्यामध्ये काहीतरी आर्ग्युमेंट किंवा पॅरामीटर पास करायचं आता आर्ग्युमेंट अँड पॅरामीटर म्हणजे काय हे मी तुम्हाला प्रोग्राम मध्ये सांगणारच आहे एवढं तर बेसिक कळलं की ऍक्च्युअल फंक्शन कसं लिहायचं त्याचा सिंटॅक्स सांगतो पहिला डेटा टाईप लिहावा लागतो ला त्याच्यानंतर फंक्शन नेम लिहावं लागतं आणि त्या फंक्शन नेमच्या पुढे असं ब्रॅकेट घालावं लागतं ठीक आहे त्याच्यानंतर ब्रॅकेट करली ब्रॅकेट घालायचं आणि त्याच्यामध्ये तुमचा कोड असणार आहे तुमची फंक्शन लिहिण्याची पद्धत असणार आहे जी काही असेल आता आपण प्रोग्राम मध्ये बघणारच आहे आता तुम्हाला ओव्हरऑल कळलं हे तर इथे दाखवलेलं आहे स्क्रीनवर बघून घ्या हे असं आपल्याला फंक्शन लिहायचं असतं आता मी तुम्हाला इथे बघा मी एक एक्झिक्युट म्हणजे प्रोग्रामच घेणार आहे की फंक्शन कसं लिहितात ठीक आहे आता मी तुम्हाला इथे एक सिम्पल एक्झाम्पल घेतलेलं आहे की फंक्शन कसं लिहितात फंक्शन लिहिण्याची पद्धत काय त्याच्यावर एक एक्झाम्पल एक घेते जे आहे इथे बघा एक्झाम्पल घेते जे आहे डिक्लेअर अ फंक्शन नेम इज अ माय प्रिंट म्हणजे माझं फंक्शनचं नाव काय असलं पाहिजे माय प्रिंट असलं पाहिजे चला तर मग इथे बघा प्रोग्राम लिहूया मी ते प्रोग्राम लिहून ठेवलेला आहे मी तर तुम्हाला इथे एक्सप्लेन करते पहिला सगळ्यात पहिला प्रोग्राम लिहिताना काय करावं लागतं हॅश इन्क्लूड डी आय ओॉट एज मी ते हॅश इन्क्लूड एसटीडी आयओ दिलं त्याच्यानंतर काय केलेलं आहे व्हाईड माय प्रिंट आणि त्याच्या पुढे ब्रॅकेट टाकलेलं आहे मग ब्रॅकेट टाकलं म्हणजे काय झालं हे फंक्शन झालं मग सगळ्यात पहिला मी तुम्हाला इथे काय सांगितलंय की एक्झाम्पल लिहिताना फंक्शनचं नेम माझं काय असलं पाहिजे माय प्रिंट म्हणून मी इथे बाळांना काय घेतलं व्हाईड माय प्रिंट आणि त्याला ब्रॅकेट घातला ठीक आहे तर आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की माय प्रिंट आणि ब्रॅकेट का नुसतं घातलं नाही तुम्ही व्हाईड का पहिलं लिहिलं ज्यावेळेला आपण फंक्शन डिक्लेअर करतो त्यावेळेला आपल्याला इथे व्हाईड हे कंपल्सरी लिहावं लागतं ला व्हाईड हे काय आहे रिटर्न टाईप आहे जसं इथे मी तुम्हाला सेंटॅक्स मध्ये सांगितलेलं आहे पहिला आपल्याला लिहिताना रिटर्न टाईप लिहावा ला लागतो तो इंटिजर असू दे तो कॅरेक्टर असू दे तो व्हाईड असू दे किंवा काहीही असू दे डेटा टाईप पहिला लिहावा लागतो त्याच्यानंतर फंक्शन नेम आणि त्याच्यानंतर ब्रॅकेट तसं मी एक्झाम्पल मध्ये केलंय काय बघा पहिला मी रिटर्न टाईप दिलेला आहे जो आहे माझा इथे वाईड uh, त्याच्यानंतर फंक्शनचं नाव जे आहे माझं माय प्रिंट आणि त्याच्यानंतर ब्रॅकेट टाकलेलं आहे सिन्टॅक्स नुसार मी काय केलेलं आहे इथे कोडिंग मध्ये प्रोग्राम लिहिलेला आहे बर त्याच्यानंतर काय सिंटॅक्स सांगतो की ब्रॅकेट घालायचं करली ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये कोणताही कोड लिहायचा ठीक आहे मग इथे मी काय केलेलं आहे माय प्रिंट या माझ्या फंक्शन नेममध्ये ब्रॅकेट टाकलेलं आहे आणि इथे सिंपल प्रिंट केले जे आहे प्रिंटिंग फॉर्म ऑफ अ फंक्शन ठीक आहे हे मी सिम्पल काय हे स्टेटमेंट आहे जे प्रिंट केलं त्याच्यानंतर मी आणखीन एक इथे फंक्शन घेतलेलं आहे जे आहे मेन आतापर्यंत आपण पहिला हॅश इन्क्लूड टी डी आयओॉटेच हे टाकल्यानंतर लिहित होतो वाईड मेन वाईड मेन हे फंक्शन लिहित होतो पण मी काय केलं इथं वाईड माय प्रिंट फंक्शन यूज केलं हेला पण आपण काय म्हणतो युजर डिफाईन फंक्शन म्हणजेच काय स्वतःहून क्रिएट केलेलं फंक्शन त्याला आपण म्हणतो युजर डिफाईन फंक्शन मग तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की एसटी नंतर हे यायला पाहिजे व्हाईड मेन कारण पर आपण आतापर्यंत कोडिंग मध्ये हे घालत होतो मग हे काय आलं ठीक आहे हे जे व्हाईड मेन आहे ना ह्याच्या वरती जे डिक्लेअर करतात त्याला आपण काय म्हणतो फंक्शन म्हणतो ठीक आहे हे मी काय केलं इथे डिक्लेरेशन केलं आणि ते या व्हाईड मेनच्या आतमध्ये जे ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये मी ते माय प्रिंट हे कॉल केलं म्हणजेच बाळांनो ह्याचा उपयोग काय आहे फंक्शनचा की फंक्शन डिक्लेअर कसं करायचं मला सांगा डिक्लेअर करताना हे एसटीडी डॉट एच घेतलं त्याच्यानंतर हे व्हाईड मेन लिहिलं व्हाइड मेनचे जे वर आपण लिहितो ते फंक्शन मग फंक्शन लिहिण्याची पद्धत काय तर पहिल्या डेटा टाईप फंक्शन नेम आणि ब्रॅकेट मग मी काय केलं डेटा टाईप जो आहे व्हाइड त्याच्यानंतर फंक्शन नेम जे आहे माय प्रिंट आणि ब्रॅकेट टाकलं त्याच्यामध्ये मी सिंपल प्रिंट केलं स्टेटमेंट जे हे, हे, हे जे फंक्शन आपण लिहितो डिक्लेअर करतो ते डिक्लेअर करताना मेनच्या वरती करायचं ठीक आहे आता हे मी काय केलं डिक्लेरेशन केलं मग त्यानंतर हे मी काय करणार हे यूज फंक्शन तर यूज करताना मी काय केलं ह्या व्हाइड मेनच्या आतमध्ये केलं म्हणजे मी तर माय प्रिंट हे यूज केलेलं आहे ते फंक्शन म्हणजेच बाळांनो हे व्हाईड मेनच्या जे आपण वरती डिक्लेरेशन करतो त्याला म्हणतो आपण ग्लोबल ग्लोबली डिक्लेअर करायचं एकदाच पण हे फंक्शन जे काय आहे माय प्रिंट हे मी प्रत्येक वेळेला माझ्या कुठंही ह्याच्या व्हाइड मेनच्या ह्या व्हाइड मेनच्या आतमध्ये कुठंही किती, किती किती पण वेळा मी युज करू शकते म्हणजे माय प्रिंट माय प्रिंट माय माय प्रिंट घातलं की ह्यामधला सगळा जो काय ब्लॉक ऑफ स्टेटमेंट कोड आहे हे प्रिंट होणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला कळालं आता बघा इथे मी काय आहे माय प्रिंटमध्ये काय आहे माझं हे आहे प्रिंट जे आहे प्रिंटिंग फॉर्म ऑफ अ फंक्शन मग मी तर इथं आउटपुट काय येणार आहे हे बघा इथे वाईडमेन च्या आत माय प्रिंट म्हणजे माय प्रिंट मधलं काय येणार हे प्रिंट होणार आहे याच्यामध्ये म्हणजे एक्झिक्यूट करून बघितलं तर आपलं आउटपुट येणार आहे प्रिंट फंक्शन म्हणजेच आपण फंक्शन यूज का केला तुम्ही जे डिक्लेरेशन व्हाइड मेनच्या आत आतापर्यंत करत आला आहात ते तेच तुम्ही काय करायचं वरती ग्लोबली डिक्लेअर करायचं एकदाच पण ते यूज सतरा वेळा तुम्ही ते खाली करू शकता आता मी सध्या इथे एकदाच करून दाखवलेलं आहे हेच तुम्ही मल्टिपल वेळा कुठेही तुम्ही हे यूज करू शकता आणि हे जे काही ब्लॉक ऑफ स्टेटमेंट आहे ते तुम्ही प्रिंट करू शकता तर आता आपण इथे बघणार आहे बाळांनो फंक्शन काय आहे ऍक्च्युअल फंक्शन ही कन्सेप्ट काय आहे तो कसा युज होतो तो कसा केला जातो ते कुठे कुठे युज होतं हे सगळं फंक्शनच्या रिलेटेड आपण बघणार आहे तर मी तुम्हाला सगळ्यात पहिला फंक्शन ही कन्सेप्टच काय आहे मग ती कशी प्रोग्राम मध्ये आपल्या सी लँग्वेज मध्ये कशी युज करायची हे बघूया तर मी तुम्हाला काय करत आहे इथे डेफिनेशन लिहित आहे की फंक्शन म्हणजे काय तर फंक्शन म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगते आणि त्याची नीड काय गरज काय आहे ठीक आहे हे आणि कॉल बाय व्हॅल्यू म्हणजे काय आता इथे बघा तुम्हाला मी इथे लिहित आहे की फंक्शनची डेफिनेशन जे आहे फंक्शन इज अ ब्लॉक ऑफ अ स्टेटमेंट विच कॅन कॉल बाय अनदर फंक्शन Another function is इज कॉल्ड फंक्शन म्हणजेच काय बघा फंक्शन हे ब्लॉक ऑफ अ स्टेटमेंट आहे म्हणजे जे काही फंक्शन आहे ते ब्लॉक ऑफ अ पॅराग्राफच आहे स्टेटमेंटचा ते कॉल करायचं कुठल्या दुसऱ्या फंक्शन मध्ये त्याला आपण काय म्हणतो फंक्शन त्याची दुसरी एक डेफिनेशन आहे जी आहे आपली ते बघा ऍक्च्युअल फंक्शन काय आहे कन्सेप्ट फंक्शन हे एक ब्लॉक ऑफ स्टेट लक्षात फक्त लक्षात ठेवा फंक्शन हे ब्लॉक ऑफ स्टेटमेंट आहे कॅन कॉल अनादर फंक्शन तुम्ही ज्या वेळेला जे ब्लॉक ऑफ स्टेटमेंट कॉल करताय दुसऱ्या फंक्शन मध्ये मेन फंक्शन मध्ये तुम्ही कॉल करताय फंक्शन त्याला आपण काय म्हणतो फंक्शन मी तुम्हाला याचं एक एक्झाम्पल सुद्धा घेणार आहे जे आहे टर्बो सी वर म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल फंक्शन हे काय आहे कन्सेप्ट ही कळेल मी ते तुम्हाला दुसरी एक डेफिनेशन सुद्धा दिलेली आहे जी आहे अ फंक्शन इज अ सेट ऑफ स्टेटमेंट आपण ब्लॉक किंवा सेट आ, सेट म्हणू शकतो टेक्स इनपुट डू सेम स्पेसिफायर इनपुट आउटपुट ठीक आहे म्हणजे ही दोन डेफिनेशन से, आहेत सेम आहेत ज्याचं मिनिंग पण सेमच आहे फंक्शन म्हणजे काय सेट ऑफ अ स्टेटमेंट किंवा ब्लॉक ऑफ अ स्टेटमेंट कॉल बाय अनादर फंक्शन इज कॉल्ड फंक्शन आता हे आपण बघितलं फंक्शन म्हणजे काय मी थे तुम्हाला इथे फक्त थ्री सांगते नाही कळायला काही हरकत नाही आहे आपण एक्झाम्पल मध्ये बघणार आहे जेणेकरून तुम्हाला फंक्शन ही आयडिया क्लिअर होईल तर फंक्शन मध्ये सी लँग्वेज मध्ये आपण डिक्लेअर कसा करतो ठीक आहे सॉरी डिक्लेअर नाही डिवायडेड टू अ टू पार्ट फंक्शन जे डिवाइड करतो आपण ते दोन पार्ट मध्ये फर्स्ट पार्ट काय आहे म्हणजे फंक्शन हे दोन टाईपचे असतात पहिलं लायब्ररी फंक्शन ठीक आहे लक्षात ठेवा लायब्ररी फंक्शन ज्यामध्ये लायब्ररीज येतात ठीक आहे जे आहेत आपल्या एसटी आयओ डॉट एच कोनिओ स्ट्रिंग डॉट एच हे सगळ्या फंक्शनच्या लायब्ररीज आहेत दुसरा आहे टाईप जो आहे युझर डिफाईन फंक्शन एक फंक्शनचे किती टाईप आहेत दोन टाईप आहेत जे आहे लायब्ररी फंक्शन आणि युजर डिफाईन फंक्शन मग लायब्ररी फंक्शन मध्ये काय काय प्रिंट एस स्कॅन एस एक्सेट्रा हे जे काय फंक्शन तुम्ही वापरता ना हे काय आहेत फंक्शन लायब्ररी फंक्शन मग युजर डिफाइंड फंक्शन म्हणजे काय क्रिएट बाय युजर लाइक म्हणजेच काय तुम्ही स्वतः क्रिएट केलेलं फंक्शन त्याला आपण काय म्हणतो युजर डिफाइंड फंक्शन आणि लायब्ररी फंक्शन म्हणजे काय ऑलरेडी त्या आ, प्रोग्राम मध्ये सेट असतात ऑलरेडी टर्बोसी वर ऑलरेडी कोड लिहिलेला असतो जो आहे प्रिंट आणि स्कॅन त्याला आपण काय म्हणतो लायब्ररी फंक्शन युजर डिफाइंड म्हणजे काय तुम्ही स्वतः क्रिएट करता युजर स्वतः क्रिएट करतो त्याला आपण म्हणतो युजर डिफायन फंक्शन आता इथे बघा कॉलिंग फंक्शन चे दोन टाइप आहेत जे आहेत कॉल बाय व्हॅल्यू सेकंड आहे कॉल बाय रेफरन्स ठीक आहे हे आपण काय बघितले कॉलिंगचे टाइप्स बघितले आता बाळांनो आपण आता इथेपर्यंत काय काय बघितलं मी तुम्हाला सांगितले फंक्शन डेफिनेशन म्हणजे काय ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघितलं त्याचे टाइप्स कोणकोणते आहेत जे होते आपले युजर युझर फंक्शन अँड लायब्ररीज फंक्शन मग त्यामध्ये काय काय येतं ते बघितलं आणि त्याच्यानंतर आपण कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स हे बघितलं ठीक आहे आता हे फंक्शन आहे जे आहे नो आर्ग्युमेंट अँड इथे बघा मी तुम्हाला आता डायरेक्ट एक्झाम्पल घेते तुम्हाला कळेल की का फंक्शन काय आहे इथे बघा आम्ही एसटीच आणि कोनिओ ही एडर फाईल दिलेली आहे तर इथे बघा आपण वाईट सम नावाचं एक फंक्शन क्रिएट केले जे आहे युजर डिफाईन फंक्शन म्हणजे स्वतःहून क्रिएट केलेलं फंक्शन त्याला आपण काय म्हणतो युजर डिफाईन फंक्शन ते काय केलेलं आहे मी सिम्पल व्हाईड मेनच्या वरती डिक्लेरेशन केलेलं आहे फंक्शन डिक्लेरेशन ठीक आहे युजर डिफाईन त्याच्यानंतर व्हाईड मेन हे मेन फंक्शन आहे त्याच्या आतमध्ये मी काय केलेलं आहे क्लिअर स्क्रीन केलेली आहे आणि सम नावाचं जे फंक्शन आपण वरती डिक्लेअर केलं होतं ते मी खाली काय केलेलं आहे कॉल केलेला आहे कॉल करणे म्हणजे काय यूज करणे ते मी खाली काय केलेलं आहे कॉल केलेला आहे सम हे जे वरती मी व्हाईट मेनच्या वरती डिक्लेअर केलेलं आहे व्हाइड सेम ते मी इथे यूज केलं त्याच्यानंतर गेट सेस लिहिलं आणि खाली व्हाइड सम ज्या आपण इथे डिक्लेअर केलेलं आहे वरती त्याचं मी काय केलेलं आहे डेफिनेशन म्हणजे टोटल व्हाइड सम या फंक्शन मध्ये काय काय राहणार आहे हे मी डेफिनेशन इथे दिलेले आहे बघा काय राहणार आहे इंटिजर त्याच्यामध्ये तीन व्हेरिएबल आहे जे आहे ए बी आणि सी त्याच्यानंतर मी प्रिंट केलेलं आहे की मला ऍडिशन करायचे आहे दोन नंबर एंटर करायचे आहेत प्रिंट काय केले दोन नंबर एंटर करायचे आहेत e, e ते दोन नंबर घेण्यासाठी स्कॅनर लिहिलेलं आहे ए बी ए स्कॅन करून म्हणजे इनपुट दोन नंबर घेतलेले आहेत त्यानंतर ए प्लस बी ह्याची ऍडिशन करून मला स्टोअर कशात करायचा रिझल्ट ऍडिशनचा सी मध्ये त्यासाठी आपण सी हा वेरिएबल घेतलेला आहे आणि प्रिंट केलेला आहे ऍडिशन मला काय दाखवणार आहे रिझल्ट स्टोअर करणार आहे जो सी मध्ये म्हणजे ऍडिशनचा रिझल्ट सी मध्ये मला दाखवणार आहे आता मी तुम्हाला करते आणि एक्झिक्यूट करून रन करून दाखवते तुम्हाला कळेल हा सिंपल ऍडिशनचा कोड आहे बघा एंटर एंटर टू नंबर नंबर दोन देते दे मी दिले एंटर केला ऍडिशन मला परफॉर्म करून दाखवली ऍडिशन आली काय इथे हे दोन नंबर दिल्यानंतर काय त्यांना दाखवलं मला ऍडिशन करून दाखवली म्हणजेच बाळांना आपण कोणती पद्धत अप्लाय केली की फंक्शन कस लिहून फंक्शन मध्ये कोड करून आपण ऍडिशन करू शकतो हे आपण आता इथे पाहिलेलं आहे तर इथे बघा आपण आता काय केलेलं आहे जे मेन फंक्शन आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे व्हेरिएबल घेतलेला आहे जे मी काय केलेलं आहे सम या फंक्शनला व्हेरिएबल पास केलेला आहे ठीक आहे म्हणजे जी ऍडिशन आपली परफॉर्म होणार आहे खाली बाळांनो सम या फंक्शन मध्ये जे काही मी ऍडिशन परफॉर्म करणार आहे त्याचा रिझल्ट कुठं स्टोर होणार यस मध्ये इथे बघा प्रिंट ऍडिशन यस मग ही दुसरी पद्धत आहे जी मी फंक्शन थ्रू ऍडिशन परफॉर्म करत आहे मी आता मगाशी दाखवलेली पहिली पद्धत आता मी ही दाखवत आहे जी दुसरी पद्धत म्हणजे मेन फंक्शन मध्ये एक फंक्शन सम नावाचं आहे ज्याच्यामध्ये ऍडिशन तुम्हाला दिसणार आहे आता मी तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवतोय इथे बघा दोन नंबर टाकले का आणि दोन नंबरची ऍडिशन मला सिम्पल दाखवली ही मगाशी पण दाखवली पण लिहिताना मी कोण कोणत्या पद्धती अप्लाय करत आहे ह्याच्याकडे लक्ष ठेवा पहिली होती ती पहिली पद्धत होती ही आहे दुसरी अशी पण करू शकता तशी पण करू शकता आता मी तुम्हाला तिसरी पद्धत दाखवणार आहे जे आहे इथे बघा आपण सम मध्ये वाईट सम मध्ये काय घ्यायचं दोन इंटीजर डेटा टाईप घ्यायचे आणि ते काय करायचे दोन व्हेरिएबल घेतलेले आहेत यम आणि एन मग मी काय केलेलं आहे सम मध्येच काय केलेलं आहे यम आणि एन डिक्लेरेशन केलेलं आहे ठीक आहे म्हणजे वरती जे डिफाईन केलेलं आहे सम नावाचं फंक्शन दोन इंटीजर व्हॅल्यू ते इथे काय केले आहेत युज केलेले आहेत खालच्या मेन फंक्शन मध्ये ते जे काय सम व्हाइड सम आहे त्याचं डेफिनेशन आहे जे आहे इंटीजर आणि इंटीजर म्हणजे मी काय केलेलं आहे याच्यामध्ये फंक्शन मध्ये आर्ग्युमेंट पास केलेलं आहे जे आहे इंटीचर नावाचं आता इथं पण सेम ऍडिशन परफॉर्म होणार आहे दोन नंबर घेतले जाणार आणि ऍडिशन परफॉर्म करून दाखवणार आहे हे टाईप कोणता झाला तिसरा टाइप आता मी तुम्हाला इथं एक्झिक्यूट करून दाखवते बघा आपण आता इथे कंपाईल करूया रन करूया त्याच्यानंतर इथे आता आपलं बघा दोन नंबर मी टाकते जे आहे याच्या ऍडिशन मला परफॉर्म करून दाखवली का सगळीकडे आउटपुट सेमच आहे फक्त ज्या पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या वे आहेत इथे मी कोणती पद्धत अप्लाय केली आर्ग्युमेंट पास करून म्हणजे फंक्शन मध्ये काहीतरी पॅरामीटर फंक्शन मध्ये काहीतरी ब्रॅकेटमध्ये आतमध्ये देऊन पास करून ते कॉल केलं त्याला आपण काय म्हणतो फंक्शन आर्ग्युमेंट ठीक आहे त्यात आपण मी तुम्हाला चौथी पद्धत दाखवणार आहे जे आहे इथे बघा जी आहे आपली इथे दुसरं एक व्हेरिएबल ऍड केलेलं आहे जे मी खाली इथं फंक्शन मध्ये युज करत आहे ठीक आहे डिक्लेरेशन मध्ये इथे बघा डिक्लेरेशन मध्ये काय केलेलं आहे आर्ग्युमेंट पास केले आहे जे इथे मी खाली डिफाय डिफाईन केलेले आहेत म्हणजे ए आणि सी आहे जे आपलं ए, ए आणि बी आहे जे आपण ऍडिशन परफॉर्म करत आहोत त्याचा रिझल्ट सी मध्ये स्टोर झाला पाहिजे म्हणजे ऑटोमॅटिकली ते कशात जाणार आहे सी मध्ये रिझल्ट स्टोर होणार आहे रिटर्न काय करणार आहे सी मग काय होणार आहे हे फंक्शन कॉल होणार आहे ज्याच्यामध्ये आपण आर्ग्युमेंट पास आणि आहे ठीक आहे त्याच्यानंतर रिझल्ट काय होणार आहे ऍडिशन स्टोर होणार आहे जे आहे येस या मध्ये मी आता तुम्हाला एक्झिक्यूट करून ते दोन नंबर द्यायचे झाली ऍडिशन परफॉर्म करून त्याने मला दाखवली आहेत ज्या पद्धती आहेत चार पद्धती मी दाखवल्या आता मी तुम्हाला त्या इथे तुम्हाला शो पण करता येते च्या चार पद्धती जसं आता आपण प्रोग्राम बघितले चार पद्धती बघितल्या पहिली पद्धत होती त्यातली नो आर्ग्युमेंट नो रिटर्न व्हॅल्यू दुसरी पद्धत होती नो आर्ग्युमेंट अँड रिटर्न व्हॅल्यू तिसरी पद्धत होती रिटर्न सॉरी आर्ग्युमेंट अँड नो रिटर्न व्हॅल्यू आणि चौथी पद्धत होती आर्ग्युमेंट अँड रिटर्न व्हॅल्यू म्हणजे आर्ग्युमेंट म्हणजे काय पॅरामिटर पास करणे फंक्शनच्या आतमध्ये जे आपण सम मध्ये काहीतरी ब्रॅकेटमध्ये पास केलं का त्याला आपण काय म्हणतो आर्ग्युमेंट म्हणतो म्हणजे आर्ग्युमेंट पास करून तुम्ही काय करायची रिटर्न करायची व्हॅल्यू म्हणजे तुम्ही आर्ग्युमेंट आर्ग्युमेंट म्हणजे काय बाळांनो जे आपण फंक्शनच्या ब्रॅकेटमध्ये आत जे काही देतो त्याला आपण म्हणतो आर्ग्युमेंट आर्ग्युमेंट देऊन तुम्ही रिटर्न करायची व्हॅल्यू त्याच्या पहिली होती आर्ग्युमेंट देऊन तुम्ही रिटर्न काय करायचं व्हॅल्यू रिटर्न करायची नाही दुसरी पद्धत होती नो आर्ग्युमेंट आर्ग्युमेंट द्यायचं नाही पण रिटर्न करायची व्हॅल्यू तिसरी होती तिसरी होती आर्ग्युमेंट आणि नो रिटर्न व्हॅल्यू म्हणजे आर्ग्युमेंट देऊन काही रिटर्न करायचं नाही त्याच्यानंतर चौथी होती आर्ग्युमेंट द्यायचं आणि रिटर्न पण करायची व्हॅल्यू या आहेत चार पद्धती चार पद्धतीचे मी तुम्हाला कोड करून दाखवलेले आहेत ज्याच्यामध्ये सिम्पल ऍडिशनचा प्रोग्राम घेतलेला दोन नंबर घेतलेले आणि त्याचे ऍडिशन परफॉर्म करून दाखवलेले आहे पण ह्याच दिलेल्या तुम्हाला स्क्रीनवर त्या चार पद्धती यूज करून ठीक आहे तर त्याच्यानंतर मी तुम्हाला कोड सुद्धा करून दाखवलेला आहे ऍक्च्युअल तुम्हाला हे पण सांगितलेलं आहे की फंक्शन म्हणजे काय त्याची गरज काय आहे हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे आप इसी चार अपने प्रोग्राम यू फ्रेंड्स मी तुम्हाला कोड एक्झिक्यूट करून दाखवलेला आहे इथेपर्यंत आपण आता काय काय बघितलं एकदा रिवाइज करूया जे आपण ह्या लेक्चरला बघितलं कन्सेप्ट फंक्शन म्हणजे काय कन्सेप्ट बघितली नीड ऑफ अ फंक्शन म्हणजे गरज का आहे फंक्शन ची पहिला पण मी फंक्शन म्हणजे काय ते एक्सप्लेन केलेलं आहे मी आणखीन एकदा तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये सुद्धा एक्सप्लेन केलेला आहे कोडमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर गरज का आहे हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे मग फंक्शन लिहितात कसं बाळानो याचा सिंटॅक्स मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यावर ह्याच्यावर मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे मग त्याच्यानंतर हेच मी एक्झाम्पल घेतलेलं नाही आहे ह्याच्या वेगळं एक एक्झाम्पल मी टर्बोसीवर तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवलेलं आहे आता तुम्हाला कळालंच असेल की फंक्शन म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे हा आपला आहे इथेच कव्हर होतो आता आपण लेक्चर स्टॉप करूया आपण नेक्स्ट लेक्चरला जे बघणार आहे ते आहे फोर पॉईंट टू जे आहे लायब्ररीज फंक्शन कोणकोणते आहेत मॅथ फंक्शन स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन ऑदर फंक्शन ठीक आहे हे आपण टू पॉईंट टू सॉरी फोर पॉईंट टू आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करूया इथे आपण लेक्चर स्टॉप करूया थँक्यू